त्यावेळी दिसत असेल तुम्हाला, प्रसन्न वाटत असेल की विजयानंतर सगळं आपल्याला इथे जे बसायचं आहे मोठ्या विजयानंतर, त्यासाठी आपली तयारी सुरू आहे. उद्धवजीने सांगितलं की आज आपण पत्रकारांना बोलवूया ते नवीन दालनात, आणि निमित्त आहे शिवसेनेचं जे चिन्ह आहे मशाल, मशाल गीत याचाच प्रकाशन करायचं आहे किंवा लोकार्पण करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून ते मशाल गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल, चिन्ह पोचेल, म्हणून आपल्या सगळ्यांना आम्ही इथे निमंत्रित केलेलं आहे. मला असं वाटतं आता आपण हर्षल ते दिवे करून तुम्ही आता स्क्रीन वरती बघा. हा मग जरा सगळ्यांचे ते लाईट बंद करा, पण तो लाईट बोलून येणार ना सर. आता तुम्ही बाजू पाहिलं परत बघायचंय परत. अरे लाईट थांबा, लाईट बंद करा आधी. हा चला वन्स मोर. चला झाली प्रेस पुढे बोला. मला आम्हाला खात्री आहे की हे मशालेचं जे तेज आहे आणि आग आहे ही या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचेल. चिन्ह नवीन आहे पण ते मशाल असल्यामुळे आपण पाहिलं असेल की शिवसेना प्रमुखांच्या हातात सुद्धा मशाल आपण पाहिली होती. म्हणजे मशाल शिवसेनेला आणि महाराष्ट्राला नवीन आहे आणि म्हणूनच या शिवसेना गीताच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही मशाल अधिक प्रकाशमान आणि तेजस्वी. आज इथे उद्धवजी उपस्थित आहेत, शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित आहेत. मला असं वाटतं आपल्या जर काही संवाद व्हायचा असेल तर सुरू करा. नाही हा माहीत आहे पुरेसा.
शिवसेनेचं नवीन गीत आपल्या सर्वांसमोर आणि आपल्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही सादर केलेलं आहे. मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून झालेलीच आहे आणि आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतो आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आत्ता जो काय एक सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणारा आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे. जसं गीत आज मी तुमच्यासमोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं चित्र, कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र ह्याच्यात फरक आहे. हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा. याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे. पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो आहे. आता याच्यापुढे आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करू. आधी मी पेपर फोडणार नाही त्याच्यामुळे एक टप्प्याने आम्ही चाललेलो आहोत. साहजिकच आहे आपला दुसरा प्रश्न हाही आहे की संयुक्त सभा कधी होणार, तर त्याही बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिलं आता एक जाहिरातीचं क्षेत्र आहे, जाहिरातीचं जे काही मटेरियल लागतं ते मी नीट आखतोय आणि ते झाल्यानंतर मग आमच्या संयुक्त सभा असतील. त्याचबरोबरीने एक संयुक्त वचननामा ज्याला आम्ही वचननामा म्हणतो किंवा जाहीरनामा तो सुद्धा एकदा जवळपास फायनल होत आलाय. तसं पाहिलं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी संपूर्ण देशासाठी एक जाहीरनामा चांगला तयार केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचा आम्ही समावेश करणार आहोत. ते सांगू शकतात कारण त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1940-42 साली जनसंघाचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तेव्हा काँग्रेस नको, स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून तिथल्या पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम लीग बरोबर, ज्या मुस्लिम लीगनी त्यावेळेला देशाची फाळणी मागितली होती त्यांच्याबरोबर युती केली होती म्हणून कदाचित मोदींच्या त्या आठवणी ताज्या झाल्या असू शकतील. मुस्लिम लीग बद्दल तेव्हाच्या मोदीजींना जास्त माहिती असेल. नाही, संयुक्त होईल. मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे, मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे. त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकरी असतील काही असेल, आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचननामेत टाकू. आहे ना हो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही. आता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्वसमावेशक आहे, त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू. आपने किया ना इंटरव्यू लिया ना कल, वो दिखाओ ना सबको. ठीक है सर, अभी जिस तरीके से कांग्रेस का जो जाहिरनामा आया है उसके बाद लगातार बीजेपी जो टिप्पणी कर रही है कि इसमें मुस्लिमों के लिए ज्यादा चीजें हैं, तमाम सारी ऐसी चीजें हैं जो ऐसा लगता है कि कहीं ना कहीं एक समुदाय को ज्यादा हित साधने की कोशिश हुई है, इसको कैसे देखते हैं? जैसे मैंने कहा कि मुस्लिम लीग का ज्यादा अनुभव भारतीय जनता पार्टी को होगा या होना चाहिए, और वो इसलिए कह रहा हूं कि स्वातंत्र पूर्व समय में शायद 1940-42 होगा, उस वक्त
जनसंघ के जो संस्थापक थे श्यामा प्रसाद मुखर्जी, उन्होंने उस वक्त आजादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी चाहिए, नहीं चाहिए, इसलिए उस जमाने की जो मुस्लिम लीग थी जिन्होंने पार्टीशन की मांग की थी, देश का बंटवारा होना चाहिए था, उनके साथ मिलीजुली सरकार पश्चिम बंगाल में स्थापित की थी जिसमें वो 11 महीने तक अर्थमंत्री रहे थे। तो शायद उनका और वो मुस्लिम लीग का, उस मुस्लिम लीग का पुराना रिश्ता आज भी कायम हो सकता है और इसलिए उनको उनमें ज़्यादा समझदारी होगी। और अगर ये काफ़ी नहीं है तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं, जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे, मोदी जी गए थे, वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया, लेकिन वहाँ भी वो मस्जिद में गए, यहाँ भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं, तो फिर उसको वो कैसे देखते हैं? जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है, वैसे वो कैसे देखते हैं, वो भी एक सवाल है। बरोबर आहे, पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटलं की मोदी गेट आहे, मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे, कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटरगेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला। त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन, त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटरगेट हे प्रकरण नाव दिलं गेलं। तसंच ह्या प्रभाकरजीनी, प्रभाकरच ना, त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान, ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या, कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल, त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय प्रकार आहे हा कळला असेल बरोबर। त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं, आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं, की या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं। त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे अधिकाने लक्षात आलं। अच्छा, मी ताबडतोब वापरलं तर तुम्ही म्हणाले हिंदी येत नाही। देखो ऐसा है जो उन्होंने पिछले 5 साल 10 साल में नहीं किया, जब भी आपत्ति आई थी महाराष्ट्र में तो ये दोनों महाराष्ट्र में आए भी नहीं थे। तो अभी उनके हाथ में एक दो महीने तक सरकार है, घूमने दो उनको, महाराष्ट्र बहुत अच्छा है और महाराष्ट्र की जनता क्या कहती है वो भी उनको समझना चाहिए था। ये बात उनको शायद पहले समझ में आती तो आज ऐसी वो लगातार, आता ताबडतोब शब्द हिंदी है तो वारी है कि नहीं पता नहीं, महाराष्ट्राच्या वारा करण्याची त्यांना वेळ आली नसती। असं काही नाहीये कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्त तयार झालेलं आहे, ते फक्त मतदानाची वाट बघतात। त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे, पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। ये अगर मगर की बात क्यों, दिखाई तो दे रहा है, साफ दिखाई दे रहा है। उनके कुछ मंत्री जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगड़े, उन्होंने कहा कि संविधान बदलना है इसलिए हमें 400 पार करना है। राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है, उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है, बदली करना है। तो ये अगर मगर की बात नहीं, अब इनके सब जो दाव है वो दिखाई दे रहे हैं। कुठल्या
किरण पावसकर होती विचार छोड रे छोड दो मुस्लिम बघा ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे. जेवढे जेवढे देशभक्त आहेत, जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत, त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कारण देश वाचला तर आपण वाचू, आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील. म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा हे माझं आवाहन आहे. आवाहन म्हणजे विनंती, कारण आव्हान आणि आवाहन, आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे. हे तुम्ही प्रश्न विचारते माझं गीत दाखवणार की नाही. अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस द्या द्या बॅनर लाईन. 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 चा संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्राचा. कुठला विनोद घोसाळकर माझ्या बाजूला बसलेत. विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाहीये. पुढे टिकट अनाउंसमेंट के बाद एक दूसरे की पार्टियों के कार्यकर्ता जो काम करना शुरू कर रहे हैं, चुनाव लड़ने के लिए बात कर रहे हैं, इस तरीके से कहेंगे सभी नेताओं को और कार्यकर्ताओं को ऐसे समय में जब आप लोग लगातार बीजेपी के खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं, आप क्या आह्वान करेंगे लोगों से कि कार्यकर्ताओं से कि एक दूसरे के खिलाफ न लड़ के इस समय. वो तो बात अच्छी बात शुरू हुई है. मुझे नहीं लगता कोई कहीं पर मनमुटाव है. सब अच्छे हम लड़ रहे हैं, एक साथ होकर लड़ रहे हैं और इसलिए मैंने कहा कि हम 48 जगह जीत जाएंगे. ठीक है सर, ठीक है. मैं त्याच्यावरती काय बोलत नाही, कारण दुसरे पण छोडो. बरं, त्या 3% किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतलेत? त्या 3% 100% एखाद दुसरा म्हणजे अगदी 0.9% जो मर्दासारखा हिमतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे. पण त्यांचं जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं आवाहन अभिनंदन करतो. कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये ही चांगली गोष्ट आहे. सगळे भ्रष्ट ते स्वतः करून, व्हॅक्युम क्लिनर जसा असतो धूळ गोळा करणारा, तसा भाजपा आता व्हॅक्युम क्लिनर झालेला आहे. भ्रष्टाचारी गोळा करतात, कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत, व्हॅक्युम क्लिनर कुठल्या फटीत आहे का, कुठे काय आहे का, ते सगळे मोदींचा व्हॅक्युम क्लिनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत. मग काय त्या सध्या चोरांना थोडंसं मिरवायचं मिरू दे ना. चोरच आहेत ते. त्यांनी माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे, नाव चोरलं आहे, वडिलांचा फोटो चोरतात. कारण त्यांचं कर्तृत्व नाही आहे, त्यांच्याकडे कर्तृत्व नाही आहे. कर्तृत्वहीन कर्तृत्व शून्य माणसं आहेत. त्याच्यामुळे चोरा चोरीच्या मालावरती ते श्रीमंती दाखवतात, पण चोर हा चोर असतो. कोणी जाऊ द्या. राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरीपासून मोदींनी तरी काय सहभाग घेतलाय, त्याच्यामुळे त्या इतिहासात जाऊ नका. उद्या काय करायचं ते बोला. कल इंटरव्यू में प्रधानमंत्री ने कहा कि प्राण जाए पर वचन न जाए, इस तरीके की ये पहले बात अगर उनके समझ में आती तो 2.5 साल का जो वचन जो उन्होंने दिया था वो निभाते. उद्धव जी, इंडिया आघाडीचे आपले सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अजूनही 20 दिवसानंतर ही तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयही त्यांना दिलासा देण्यास तयार आहे. अशा वेळेस इंडिया आघाडीच्या नेत्यांची काय भूमिका? एक रॅली तर झाली दिल्ली, पण त्या पुढे काय? कारण त्यांचं बघा, आता शेवटी असं आहे, शेवटी असं आहे की न्यायालयाचा एक आसरा असतो. न्यायालय ही एक शेवटी अशी शक्ती आहे. आणि आता कालच 21 न्यायमूर्तींनी सांगितलंय की दबावाला बळी पडू नका. तो कदाचित हाच दबाव असेल.
की या दबावाला बळी न पडता जे काय सत्य आहे ते सत्य निर्भीडपणाने स्वीकारून सत्यमेव जयते या त्या वाक्याला मला खात्री आहे की न्यायदेवता नक्की जागेल आणि आज नाही तर उद्या, उद्या म्हणजे फार उद्या नाही, हा न्याय मिळेल, नाहीतर 2 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर खरं खोटं काय असेल ते होईल. देखो जिसको अपने काम पर भरोसा नहीं है वो राम का सहारा लेकर वोट मांग रहे हैं, मांगने दो. लेकिन मैं मानता हूं प्रभु श्री राम एक शक्ति ऐसी है कि जो न्याय देगी, न्याय अन्याय वो करेगी. प्रभु श्री राम एक शक्ति है, जरूर है, और उनके नाम का भरोसा देकर जो वोट मांग रहे हैं बिना काम के उनको वो सबक सिखाएंगे. सारे लोग गुजरात से क्यों पकड़े जाते हैं ऐसे, इसमें गुजरात की बदनामी हो रही है. मैं गुजरात को कोई दोष नहीं दे रहा हूं, लेकिन हमारे गद्दार भी गुजरात भाग गए थे, ये भी गोलीबारी करके गुजरात भाग गए. तो ये क्या मामला है, जो ड्रग्स उतरते हैं वो गुजरात में उतरते हैं, ऐसे क्यों हो रहा है? तो गुजरात के लोगों ने आप सोचना चाहिए कि गुजरात की बदनामी हो रही है. और मैंने तो देखा आपके चैनल पे तो दिखाई नहीं दे रहा है, लेकिन गुजरात में भी भाजपा के खिलाफ प्रदर्शन हो रहे हैं, तो अब गुजरात से ही भाजपा तड़ीपार हो जाएगा. क्योंकि आप उनके उनके समझ में बात आई है कि मोदी जी का नाम नहीं चल रहा है. चला धन्यवाद सजना, जय हिंद. तर शिवसेनेची पत्रकार परिषद झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि मशाल गीत सादर केलं आणि मशाल या चिन्हाचं लोकार्पण आता करण्यात आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं या निवडणुकीचं चिन्ह हे मशाल असणार आहे.